ओबीसी आरक्षण बचावाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करतात. दुसऱ्या पर्वाची सुरुवात होते. काय काय मुख्य तुमच्या आता मागण्या राहतील? नाही, आमच्या मागण्या नव्यानं काही नाही आहेत. आमच्या मागण्या जुन्या आहेत त्याच आहेत. आणि आताचं जे काही गॅझेट हैदराबाद गॅझेट सापडलं आणि काय ते शिंदे समिती आणि सुखरे आयोगन आम्ही त्याचा रिपोर्ट कामाला लावले. युद्धपातळीवर 11 जणांची समिती गेली आणि आता आम्ही जी आर काढणार. हे जे काही वातावरण क्रिएट करणं आणि निवडणुकीला सामोरं जाणं आणि निवडणुका जिंकणं, सराईत गुन्हेगार जसं जात जात चोरी करतो तसं राज्यकर्ते लोक या लोकांच्या या आरक्षणाच्या बाबतीमध्ये खेळ करतायत आणि ओबीसींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतायत. आणि हे असं होऊ नये म्हणून आम्ही आरक्षणाला बसलो. मात्र एकीकडे गरजवंत मराठ्यांचा लढा, दुसरीकडे ओबीसीचा आरक्षण बचाव मोहीम, ह्या दोन्ही मागण्या कुठंतरी आता राजकीय क्षेत्राकडे वळतात का असं वाटत नाही? एक वर्षापासून हे सगळं सुरू असताना राजसत्ता अंतिम आहे ना, राजकारणातनं सगळे प्रश्न सुटतात ना. पण गरजवंत म्हणजे कोणती गरज आहे? गरज आर्थिक आहे ना. मग आर्थिक गरजेला आर्थिक नुकसान झालं म्हणून तुम्ही मागासवर्गीयांच्या पंक्तीत बसून तुमचा आर्थिक लाभ होणार आहे का? हे कुणी सांगितलं यांना? असं संविधानाला अपेक्षित आहे? असं कायद्याला अपेक्षित आहे? आणि ते वारंवार थोबाड फोडलंय. नारायण राणे समितीचं थोबाड फोडलंय, गायकवाड आयोगाचं थोबाड फोडलंय, अनेक आयोगांनी नकारलंय, पुन्हा तेच करायचं. सुखरे समितीनं परत फ्रॉड सर्वे, फेक सर्वे करून परत हे जे आत्ता चालय ते आलंय. परत तुम्ही रिझर्वेशन पॉलिसीमध्ये समांतर आरक्षण राबवताय. रोस्टरमध्ये भारतातला सर्वात मोठा घोटाळा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या. आणि परत काय चाललंय? काय कायद्याचं राज्य आहे? गरजवंत कशाचा गरजवंत? आर्थिक गरजवंत. आर्थिक प्रोग्राम दिलेत ना, 5,500 कोटी कर्ज भरतोय, व्याज भरतोय शासन. आणि मनोज जरांगे पाटलांचं जे एक वर्षापासून जे आंदोलन सुरू आहे, कुठंतरी सरकार सत्ताधारी हतबल झालेत असं वाटतं? हतबल झाण्यापेक्षा मी एक असं म्हणेन की ज्या देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यानं, नॉन मराठा मुख्यमंत्र्यानं लाखो उद्योजकांना नोकऱ्या दिल्या असं त्यांचा दावा आहे, मग त्याच उद्योजकांनी जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घालायला आणि जेसीबीतनं फुलं टाकायला सुरुवात केली. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब, माझी तुम्हाला हात जळून कळकळीची विनंती आहे, तुमचा ओबीसी DNA आहे ना, तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका घ्या, नका ओबीसीची भूमिका घेऊ. परत अजून तुम्हाला वाटेल की आम्ही येऊ का नाही येऊ, आम्ही हरू की जिंकू, तुम्हाला निवडणुकीची गणितं कळतात. पण ज्या लाखो उद्योजकांना, ज्या मराठा बांधवांना तुम्ही नोकऱ्या उद्योग दिले म्हणताय, तीच माणसं आज जरांगेला हार घालतायत. अरे आम्ही प्रामाणिक आहोत ना, आम्ही आमच्या हिताची भाषा बोलणाऱ्या माणसांना आम्ही निश्चित साथ देऊ. जरांगे पाटलांचं एक वर्षापासून त्यांच्याच गावामध्ये सराटीमध्ये उपोषण सुरू होतं. तुमचं पहिलं उपोषण जे सुरू झालं वडीगोद्रीमध्ये, मात्र दुसऱ्यांदाही वडीगोद्री, हा अट्टहास कशासाठी? हा अट्टहास नाही, शासनाला भाषा कळावी हा अटेन्शन सिकिंगचा प्रकार आहे. आमच्या अनेक शेकडो आंदोलनं चालू आहेत महाराष्ट्रात, एक प्रतिनिधी फिरकत नाही तिकडं. म्हणून जिथून सुरुवात झाली बेकायदा कृत्यांना, तिथंच आम्ही पायबंद घालावं म्हणून बसलो आहे. आणि लोकशाहीमध्ये काय आम्हाला कुठलंही, आम्हाला जर लोकशाहीमध्ये असं काय परवानगी नसती तर आम्हाला शासनानं ह्या मुख्यमंत्र्याकडे बसू दिलं असतं का? उचलून नेलं असतं की? माझ्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत. एकीकडे जर बघितलं तर गरजवंत मराठ्यांचा लढा आणि त्या लढ्याला आमचं समर्थन आहे असं तुम्ही म्हणता, जर खरोखरच जर गरजवंत मराठा जर येणाऱ्या निवडणुकीत जर उभा राहिला तर त्याला तुम्ही समर्थन करणार, मदत करणार? गरजवंत कोण आहे आमच्या ओबीसींना कळतं आहे. आम्ही जो ओबीसींच्या सोबत असेल, जे ओबीसींच्या आज बी लढ्यामध्ये सोबत आहे, पाठिंबा जर देत असेल, आणि खरंच आम्हाला गरीब मराठ्यांची कळकळ आहे, परंतु गरीब आम्हाला ओळखता येतो आणि गरीब मराठ्यांना जर यांनी संधी दिली आम्ही त्याला करू ना समर्थन, परंतु कोणाला करायचं आहे हे आमची नक्की ओबीसी समाज ठरवणार आहे. आणि ते खरोखरच आपल्या ओबीसींच्या विचारांचं आहे का, गरजवंत आहे का, आणि ओबीसीला येणाऱ्या काळात ओबीसींच्या विचाराचा राहील का, अशा मराठ्यांना समर्थन करतील ना. परंतु आज जे झुंडशाही माजवणारे मराठे,
एकनाथ शिंदेंच्या इशाऱ्यावर आंदोलन सुरू झालं. त्या आंदोलनातून या राज्यामध्ये जाळपोळी झाल्या, समाजासमाजात तेढ निर्माण झालं, द्वेष निर्माण झाले, एकमेकाच्या तोंडाकडे सुद्धा पाहायची परिस्थिती राहिली नाही. अशा परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाला खूप मोठा याच्यामध्ये अन्याय सहन करावा लागला. राज्यामध्ये ओबीसींच्या अनेक गोरगरीब छोट्या छोट्या ओबीसींच्या घटकांच्या दुकानावर असतील, व्यवसायावर असतील, हल्ले करण्याची जाळपोळ करण्याचं काम या झुंडशाहीने केलं. हे झुंडशाही केलेल्या लोकांना कसं विसरणार ओबीसी समाज? रंगे पाटील 288 जागा लढवतील किंवा माणसं देतील अशी अपेक्षा आहे. तसाच त्यांचा प्रस्ताव पण जारी आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी किती जागावरती माणसं उतर. हे बघा, जरांगी 288 नाही, 88 उमेदवार उभा करू शकत नाही. कारण जरांगींनी जर उमेदवार उभा केले तर जरांगीच्या बुडात एकनाथ शिंदेचा बाण घुसल आणि तुतारी वाजवता यायची नाही त्याला, त्यामुळं तो उभा करू शकत नाही. आणि आम्ही तर ओबीसींचे उभा करणार नाहीत, परंतु मराठ्या ज्या ज्या मराठ्यांनी ओबीसींच्या विरोधात षड्यंत्र केलं, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, ज्या ज्या आमदारांनी ओबीसीच्या विरोधात ओबीसीतूनच आरक्षण मिळावं असे जरांगींना पत्र दिले, अशा सर्वच आमदारांना आम्ही घराचा रस्ता दाखवणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना इंद्रदेव जरी आला आणि ब्रह्मदेव बी आला तर त्यांना वाचू शकत नाही, ते घरी जाणार म्हणजे जाणार. मात्र एकीकडे जर बघितलं, तुमची मागणी रास्त आहे, जरांगी पाटलांची मागणी रास्त आहे, ते कुठंतरी आरक्षणाचे मुद्दे बाजूला सोडून राजकीय दृष्ट्या पुढे बघेल ते असं वाटत नाही. याला पूर्ण जबाबदार जरांगे, एकनाथ शिंदे आणि तुतारीवाले आहेत. कारण यांनी जाती बीज पेरलं आणि ते आता उगू लागलंय. यांनी जर जातीवादाचं बीज पेरलं नसतं, मराठ्यांना EWS मधून आरक्षण मिळत होतं, SEBC मधून आरक्षण मिळत होतं, मग OBC मधूनच हट्ट का? अरे त्या बालीस जरांगेला हे समजून सांगू शकत होते ना. परंतु यांनाच राज्यामध्ये जाती द्वेषाचं बीज पेरायचं होतं, वाद निर्माण करायचे होते, समाजासमाजात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजवण्याचा तुतारीवाल्यांचा आणि एकनाथ शिंदेचा ह्या म्हणजे सरळ प्रयत्न आहे. आणि त्यातूनच हे सगळं त्यांनी केलेलं आहे. परंतु आता समाजाला कळायला लागले, लोकसभेला बरेचसे समाज फसले गेले, परंतु आता विधानसभेला SC समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज असेल आणि OBC समाज हा जागा झालेला आहे. त्यांना कळलं आपलं कोण, परक कोण, मित्र कोण, शत्रू कोण आणि कोणाला कोणती जागा दाखवायची, आता त्यांनी ठरवले. नक्कीच येणाऱ्या काळात यांच्या बुडावर लात घालून यांना बाहेर काढणार आहेत लोक. एकीकडे तुम्ही सांगताय की आम्ही संविधानिक आहेत, आम्ही आंबेडकरवादी आहेत, आम्ही पुरोगामी आहेत, आणि दुसरीकडे जरांगे पाटलावरती अशा पद्धतीनं खालच्या भाषेत तुम्ही देखील टीका करता, एकेरी भाषेचा उल्लेख करता. नाही, माणूस तशा पात्रतेचा पाहिजे, लायकीचा पाहिजे ना. कोणाला चांगलं बोलायचं, कोणाला वाईट बोलायचं हे आपल्याला, हे बघा, शिव्याशाप खऱ्या ओबीसींच्या घरातूनच उभं होतो, म्हणजे सुरुवात होती. ओबीसींच्या घरात सकाळपासूनच शिव्या सुरू होतात. परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मानणार आहेत. आमचा बाप बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित असणारा विद्वान माणूस, ज्यांनी ह्या देशाचं संविधान लिहिलं, अशा माणसाचे आम्ही अनुयायी आहोत. म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु शिव्या जर द्यायच्या ठरवल्या ना, ते जरांगी नाही, जरांगी असेल, शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत अशी आम्ही सांगू शकतो. कुठलं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याचं वगैरे तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे, तसं काही निरोप आला? अद्याप आम्हाला निरोप आलेला नाही, कोण येणार आहे. परंतु काहीतरी आता कळलं की तो कोण पालकमंत्री येणार आहेत, पण आम्हाला तसं अधिकृत माहिती नाही. त्यांना जायचं असेल, जरांगींना भेटायला जायचं असेल, आम्हाला चालता चालता भेटण्याचं काम करतील. आमच्याकडे त्यांचं कसं आहे, सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही ना. आणि आमचेही अनेक ओबीसीचे नेते आहेत, परंतु सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे, तुतारीच्या इशाऱ्यावर चालणारे अनेक ओबीसी नेते आहेत ना. कुठंतरी सरकार जे सांगेन तेवढंच करायचं, तुतारी जेवढी सांगेन तेवढीच तुतारी वाजवायची. जास्त न वाजवणाऱ्या नेत्यांना सुद्धा येणाऱ्या काळात ओबीसी समाज त्यांची जागा दाखवल. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज जो आहे, नेत्यांना त्यांची जागा दाखवल असं ते सांगतात. उपोषणाच्या आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे. आता आज नंतर अनेक शासनातले जे शिष्टमंडळ आहे त्यांच्या भेटीला येतील. नेमकं आता काय तोडगा निघेल हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.